माढा हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे. 2008 साली निर्माण झालेल्या या मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघावर जिल्ह्यानुसार एक नजर टाकूयात. सोलापूर जिल्हा, करमाळा विधानसभा मतदारसंघ, माढा विधानसभा मतदारसंघ, सांगोला विधानसभा मतदारसंघ, माळशिरस विधानसभा मतदारसंघ, सातारा जिल्हा, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, मान विधानसभा मतदारसंघ. माळा लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार, 2009 माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, 2014 विजयसिंह मोहिते पाटील, 2019 रणजित सिंह नाईक निंबाळकर. 2019 ला भाजपनं माळा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा बनवला होता. निवडणुकीच्या मैदानात भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार समोरासमोर होते, परंतु ही लढाई थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातच होती. भाजपनं रणजित सिंह मोहिते पाटलांच्या रूपानं तगड्या नेत्याला हाताशी घेतल्यानं या लढाईला चुरस निर्माण झाली होती. भाजपचा खासदार निवडून आला, परंतु प्रयत्न करून देखील माढ्यात 6 पैकी 3 मतदारसंघामध्येच भाजपला आघाडी मिळवता आली. त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती म्हणजे माळशिरसनं. इथं भाजपला 1 लाखापेक्षा जास्त आघाडी मिळाली आणि भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. 2019 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या मतदानावर एक दृष्टीक्षेप टाकूयात. रणजित सिंह नाईक निंबाळकर, भाजप, एकूण मते 5,86,314. संजय शिंदे, राष्ट्रवादी, एकूण मते 5,50,000. विजयसिंह मोरे, वंचित बहुजन आघाडी, एकूण मते 51,349. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी 85,764 मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे त्यांना मान मतदारसंघात 23,215 मतांनी लीड मिळालं होतं. या लीड मागे काँग्रेसचे तत्कालीन आमदार जयकुमार गोरे असल्याची चर्चा होती. माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय पुलाखालून 2019 ते 2024 पर्यंत बरंच पाणी वाहून गेलं आहे. या लोकसभा निवडणुकीची गणित पूर्णपणे बदलली आहेत. सध्या लोकसभा मतदारसंघातील सर्वच आमदार महायुतीकडे आहेत, पण त्यांच्यात एक वाक्यता दिसत नाही. महायुतीचा सूर अद्याप पर्यंत जुळलेला नाही. 2019 ला खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मदत करणारे व 1 लाखांच्या वर लीड मिळवून देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यावेळी विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मदत करतील अशी चिन्ह दिसत नाहीत. त्याचप्रमाणे महायुतीत असून देखील कायम विरोधात असणारे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले बंधू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी खासदारकी मागितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे महायुतीकडे खासदारकीसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. महायुतीतील हे मतभेद विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत. भाजपला शह देण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सक्रिय झाले आहेत. महायुतीतील तिकिटांचा तिढा वाढण्याची चिन्ह असताना माढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं अभयसिंह जगताप यांचं तिकीट जवळजवळ निश्चित केलंय. घरातूनच राजकीय वारसा मिळालेले अभयसिंह जगताप उद्योग क्षेत्रातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच माढा लोकसभा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांपासून जनसंपर्क वाढवला आहे. उद्योग क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे. अभय जगताप यांनी मान खटाव, फलटण तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आजीमाजी पदाधिकाऱ्यांचा संपर्क वाढवला असून सोलापूर जिल्ह्यातही हाच फॉर्म्युला वापरत त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद, मतदारसंघात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूती
त्यांच्या पथ्यावर पडू शकते. अभय सिंह जगताप या रूपाची उमेदवारी देत म्हाडा मतदारसंघात भाजपला धूळ चारण्याची रणनीती शरद पवार यांनी आखली आहे. त्यात त्यांना किती यश मिळेल हे त्या निवडणुकीतच कळेल.